महामार्गावर शिळफाट्यावर चेकपोस्ट। मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोपोलीत वाहनांची कडक तपासणी। मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी केली जात आहे। मावळ मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे, त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जुन्या मुंबई पुणे महामार्गावर शिळफाटा येथे चेकपोस्ट तयार करण्यात आला असून या ठिकाणी वाहनांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे। मुंबई पुणे महानगराचे प्रवेशद्वार खोपोली शहर असल्याने एक्सप्रेसवे आणि जुन्या महामार्गावरून 24 तास वाहनांची वर्दळ असते। लोकसभा निवडणुकीचे 2 टप्पे अजून बाकी आहेत। मावळ लोकसभेची निवडणूक सोमवारी आहे, म्हणूनच जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे, निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंघला यांच्या आदेशाने आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिळफाट्यावर चेकपोस्ट नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथक स्थापन करण्यात आले आहे। खोपोली पोलीस सीमा सुरक्षा जवान, महसूलचे अधिकारी, कॅमेरामन असे 10 जणांचे हे पथक या ठिकाणी कार्यरत आहे। लोकसभा निवडणुकीचा 3रा टप्पा 7 मेला संपला। 4थ्या टप्प्यासाठी 13 मेला मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी अशा प्रकारे तपासणी नाके उभारण्यात आलेले आहेत। निवडणुकीच्या दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना होऊ नयेत यासाठी हे तपासणी नाके ठिकठिकाणी उभारण्यात आलेले असून खोपोलीतील शिळफाटा येथे उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावरती वाहनांची कसून तपासणी केली जाते। वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध गोष्टी नाही आहेत याची पाहणी केली जाते आणि वाहनांचे नंबर घेऊन रेकॉर्ड ठेवले जात आहेत। यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून साधारण 11 लोकांची टीम या ठिकाणी कार्यरत आहे। दिवस रात्र ही टीम या ठिकाणी वाहनांची तपासणी करत असून मावळ लोकसभेची निवडणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी जे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत त्या दृष्टीने हे हा तपासणी नाका या ठिकाणी उभारण्यात आला आहे आणि अत्यंत चोखपणे इथे असलेले कर्मचारी आपलं काम करताना दिसत आहेत। आलेल्या प्रत्येक वाहनाची तपासणी करून कोणतीही अनुचित गोष्ट वाहनांमध्ये नाही आहे ना याची पाहणी केली जाते, याची खात्री केली जाते आणि त्यानंतर वाहनांना सोडण्यात येते। PSI दर्जाच्या 1 महिला अधिकारी सॉरी 2 PSI त्यानंतर पोलीस कर्मचारी, विशेष पोलीस आणि महसूल आणि वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले असून गेली काही दिवस अशा प्रकारे या ठिकाणी तपासणी करून लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष प्रकारची खबरदारी घेतली जाते। निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, अवैध वाहतूक होऊ नये यासाठी 4-चाकी वाहनांच्या डिक्कीसह वाहनाच्या सीट खाली तसेच बॅगची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी। CCTV ची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2692-1612-72-76-3854।